कोरेगांव की घटना के बारे में एसएनटीवी न्यूज से खास बातचीत करते हुए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्ष अध्यक्ष राजाराम खराज जी का क्या कहना था, आइए जानते हैं। भीमा कोरेगांव ह्या ठिकाणी जो हल्ला करण्यात आला तो एक पूर्वनियोजित हल्ला होता। गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लाखोंचा जमाव येतो, परंतु ह्याच वेळेला असं का घडलं तर याच्या पाठीमागं काहीतरी षड्यंत्र असावं। दुसरं की इथे आजपर्यंत आम्ही शिकलेलं नव्हतो, पण आज आमचा शिक्षणाचा जो स्तर आहे उंचावलेला आहे। आम्ही लिहू लागलो, वाचू लागलो आणि इतिहास जाणू लागलो आणि नंतर आमच्या लक्षात आलं की आमचाही इतिहास एकदम एक वंदनीय इतिहास आहे, एक शूरांचा इतिहास आहे आणि तो इतिहास म्हणून आम्ही भीमा कोरेगावला जातो। परंतु ह्या भीमा कोरेगावला जाताना आजपर्यंत जे काही घडलं नव्हतं ते 200 वर्ष होत असताना त्या ठिकाणी जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे। वडू गावामध्ये जेव्हा औरंगजेबाच्या सैन्यानं त्यावेळेला पेशव्यांचे काही साजिंदे औरंगजेबाच्या सोबत होते आणि त्या लोकांनी षड्यंत्र करून संभाजीराजांना पकडलं आणि त्यांचे मनुस्मृती हिंदू धर्मग्रंथाच्या शास्त्राप्रमाणे संभाजीराजांचे तुकडे तुकडे केले आणि ते वडू गावात टाकले। आणि त्यावेळेला कुठलाही मराठा सरदार, कुठलाही मराठा माणूस ते तुकडे जमा करायला आला नाही। त्याचं कारण की बादशहाने आणि त्या पेशव्याच्या साजिंद्याने असा दम दिला होता की जर कोणी संभाजीराजांना अग्नी देण्याचा प्रयत्न केला तर त्याचेही यांच्यासारखेच हाल केले जातील। मात्र ही घटना, राजाची घटना आणि एवढी निंदनीय घटना जेव्हा त्यावेळच्या आमच्या समाजाचे गणपत गोविंद गणपत गायकवाड यांना जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी अत्यंत व्यथित अंतकरणाने सगळ्यांना सांगितलं, अरे बाबा आपले राजे त्यांना मारून टाकलं या लोकांनी, आपण त्यांचे अंत्यसंस्कार करूया। परंतु कोणाच्याही काळजाला त्यावेळेला पाजर फुटला नाही। तेव्हा आमच्या ह्या महार शूरवीरांनी, पहिलवानांनी, गणपत गायकवाडांनी त्यावेळेला तो निर्णय घेतला आणि संभाजीराजांना त्यांनी आपल्या अंगणामध्येच महारवाड्यामध्ये त्याचा अंतिमविधी केला, अग्निसंस्कार केले। आणि ते संस्कार करत असताना त्यांनी जे धारिष्ट्य दाखवलं ते मला वाटतं सर्वांना, जे आज आमच्यावर हल्ला करतायत त्यांना शरम वाटली पाहिजे होती का हा इतिहास आपण काय घडवत आहोत, कारण इतिहास मागे काय घडला आणि याच्यापुढे आपण काय घडवत आहोत। आणि आम्ही कोणाच्या तरी सांगण्याने, कोणाच्या तरी भडकवण्याने जर आम्ही इतिहास पुन्हा जर बदली करणार असू तर ते एकदम निषेधार्य आहे। त्यात अनेक पदर आहेत की माझं मत असं आहे, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत भारतीय संविधानाने दिलेल्या ज्या आम्हाला हे संरक्षण कवच आहे आमचं, की हे मिळायला पाहिजे प्रत्येक नागरिकाला। मात्र अपयशी ठरलेलं फडणवीस सरकार, मला वाटतं की याच्या पाठीमागं कोण आहे ते शोधतील। भीमा कोरेगाव कदाचित याच्या पाठीमागं काही षड्यंत्र असतील मला माहीत नाही, परंतु माथे भडकवणारे काही लोक तिथे आहेत। आणि कारण हे कधी घडलं नाही आणि आजपर्यंत जरीही पेशव्यांनी आमच्यावर अनेक अत्याचार घडवलेत, परंतु गावगाड्यामध्ये आज वर्षानुवर्ष आम्ही राहतो आहोत। परंतु फार आम्हाला त्या गावगाड्यामध्ये त्रास झालेला नव्हता, मात्र आता मात्र तो नव्याने सुरू होतो आहे। आज आम्ही भीमा कोरेगावच्या ह्या लढाईमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एकत्र राहू। आणि जे कोणी याच्या पाठीमागं असतील त्यांच्या विरोधात आम्ही सगळे मिळून संघर्ष करणार आहोत। आम्हाला आनंद आहे कारण आमच्या मनात बाळासाहेब आंबेडकरांबद्दल प्रचंड आदर आहे, कालही होता आजही आहे। आणि उद्या सर्व समाज जर त्यांच्या सोबत असेल तर ही एक अत्यंत आनंदाची घटना असेल। भीमा कोरेगावमधून ज्या घटनेमधून आपण काय बोध द्याल आणि काय बोध द्याल समाजाला? भीमा कोरेगावची घटना आता आम्हाला तर असं वाटतं आम्ही लोकशाही प्रक्रियेत आहोत, आम्ही कोणाच्या हातात बंदुका देणारे लोक नाही आहेत। आम्ही त्यांच्या
ज्या लोकांनी हल्ला केला त्यांचं परिवर्तनसुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण ही आमची भूमिका, आम्ही बुद्धाच्या मार्गातली लोक आहोत आणि बाबासाहेबांनी कधीही कुठल्याही धर्माचा तिरस्कार केलेला नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्या अनेक आंदोलनामध्ये ब्राह्मणसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून ह्या सगळ्या आंदोलनात होते, हा इतिहास आहे. मात्र काही लोकांना असं हे चांगलं वातावरण महाराष्ट्रात राहू नये, देशात राहू नये असं त्यांच्यातला एक वर्ग आहे, त्यांना तसं वाटतं. आणि मग मला वाटतं ब्राह्मणाच्या विरुद्ध ब्राह्मण हा बंड करतो आहे, मग त्याच्यात ते पालसरे असतील, दाभोळकर असतील, कारण जी लोक षड्यंत्र करत असतील मग ती ब्राह्मण समाजी असो किंवा कुठल्याही समाजाची असो, परंतु बंड जर कोणी करत असेल तर त्या त्या समाजातून बंडला प्रत्युत्तर दिलं जाईल. मी आज ते धारिष्ठ्याने सांगत नाही, आमच्या ताकदी मर्यादित आहोत, परंतु आम्ही आजपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत आलो आहे आणि एक संपूर्ण समाजातले आणि इतर समाजातले सुद्धा वकील ह्या घटनेत सगळे सहभागी झालेले आहेत. सर्व कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी अग्रेसर आहे. मी सुद्धा अनेक कोर्टात जाऊन आलेलो आहे आणि ठिकाणी फिरून पण आलेलो आहे, कुठं काय काय घटना घडत आहेत त्या आम्ही पाहतो आहोत. आणि कदाचित आम्ही ह्या सरकारच्या विरोधात जर योग्य निर्णय जर होत नसेल तर आम्ही पुन्हा रिॲक्शन देण्याचे सुद्धा तो प्रयत्न करू, फक्त तो लोकशाही मार्गाचा असेल. आम्ही एक पत्र दिलं होतं सरकारला पत्र दिलं होतं फडणवीस साहेबांना आणि पोलीस महासंचालकाकडून हे उत्तर आलेलं आहे. कारण 200 वर्ष जेव्हा भीमा कोरेगावच्या घटनेला होतात तेव्हा तिथं प्रचंड गर्दी होऊ शकते, तिथे अनेक सोयीसुविधा पाहिजेत, मात्र सरकारकडून त्या होत नाहीत. कुंभमेळ्याला जर सगळ्या सुविधा होऊ शकतात तर भीमा कोरेगावला पण व्हायला काही हरकत नाही. साध्या गोष्टी आहेत, तुम्ही तिकडं 1000 कोटी खर्च करा, निदान इकडं काही लाख तरी खर्च करा, का लोकांच्या नागरिक सुविधा तरी देण्याचा प्रयत्न करा. हो, कालच एक पत्र देऊन आलो मी मुख्यमंत्र्यांना आणि कदाचित एवढ्या 2-4 दिवसात आमची भेट होण्याची शक्यता आहे, कारण ह्या केसेस मागं काढल्या पाहिजेत आणि कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू नका, कारण आम्ही जी आमच्या आंबेडकरी समाजाने ते प्रत्युत्तर दिलेले दंगल केलेली नाही, दोन्ही समाजातला झगडा नाही, काही नाही. हा ज्या दंगलखोरांनी आमच्यावर हल्ले केलेत त्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं, नाहीतर एक वाईट मेसेजच जाऊ शकतो आणि पुन्हा अत्याचारात वाढ होऊ शकते. म्हणून ही आमची रिॲक्शन होती. आम्हाला कोणाला मारायचं नाही, कुणा राष्ट्राचं नुकसान नाही करायचं, देशाचं कुठलंही नुकसान होऊ नये याची काळजी आम्हीही घेतो आहे आणि याच्या पुढेही घेत राहू. कॅमेरामॅन युवराज के साथ रवी लोखंडे, SCN TV न्यूज, सांताक्रूज, अकोला.